लोकसंख्येच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात तेली समाजाची संख्या मोठी आहे, मात्र समाजाला मोठे व्यासपीठ लाभलेले नाही। तेली समाज आजही विखुरलेला असून सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी व समाजाला विकासाची दिशा देण्यासाठी संघटन हीच समाजाची ताकद आहे। ही ताकद समाज बांधवांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत दिलीप तेली यांनी केले। तत्पूर्वी सकाळी 10 वाजता संताजी स्नेह मंडळाच्या वतीने शहरातून दुचाकीवर रॅली काढून जनजागृती करण्यात आली। त्यानंतर समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाला प्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य कीर्तनकार तुषार सूर्यवंशी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोली पालिकेच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक रमेश बारसागडे, प्राध्यापक राजेंद्र झाडे, प्राध्यापक राम वासेकर, प्रभाकर वासेकर, बंडू चिरंगे आदी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना दिलीप तेली म्हणाले, समाजाच्या विकासासाठी शिक्षणाची गरज आहे। समाजातील व्यसनाधीनता व अंधश्रद्धा यांना मुठमाती देऊन समाजाचा उद्याचा सूर्योदय पाहण्यासाठी समाज बांधवांनी आपल्या कौशल्याचा वापर करावा। नोकरीच्या मागे न धावता औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधावी व विकासात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। संजय येरने यांनी समाजाच्या उत्थानासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले। तर कीर्तनातून तुषार सूर्यवंशी यांनी अंधश्रद्धा व व्यसनाधीनता ही समाजाला मारक असून समाजाच्या विकासासाठी शैक्षणिक क्रांती गरजेची असल्याचे प्रबोधन आपल्या कीर्तनातून व्यक्त केले। यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला चामोर्शी तालुका परिसरातील जवळपास 10,000 लोक उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन महेंद्र किरमे यांनी तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले।